खेळ कौटुंबिक एकोपा, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि बौद्धिक चातुर्य, जिंकण्याचे समाधान आणि हरले तरी खिलाडू वृत्ती शिकवणारे खेळ. आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं, आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं, आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. पूर्वीच्या काळी अगदी काही साधने नसली तरी घरातली चार मुलं एकत्र येऊन आनंदाने खेळायची. एकदा ठेका धरला की समोर शाळेतला बाक असो की छानसा ढोल, खेळातूनच नकळत संगीताचा धडा. साधी दोरी सुद्धा आम्हाला पुरते. शरीराच्या तंदुरुस्ती बरोबरच अंकांची पण उजळणी. कधी काहीच नसेल तर एक चाक फिरवत लांब पळत सुद्धा जाता यायचं. हँड्स आणि आईज कोऑर्डिनेशन यापेक्षा वेगळं काय बरं? एक काडी सहजपणे तुटते पण पाच काड्यांचा समूह तोडायला अवघड जातो. एकी हेच बळ असं शिकवणारा राष्ट्रीय खेळ कबड्डी. थोडी लपक छपक थोडी लचक लचक आया मटक मटक मन दिया पटक पंगा. कल्पनाशक्तीला वाव देणारी लहान मुलांची पहिली सवंगडी म्हणजे बाहुली, केअरिंग आणि शेअरिंग शिकवणारी. लहान माझी बाहुली, मोठी तिची साऊली, घारे डोळे फिरविते, लुक 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 ही बघते, रुसके गाल फुगविते. लहान मोठे आकार शिकवताना नकळत टाइम मॅनेजमेंट पण शिकवणारी लगोरी. एका पायावर तोल सावरत बॅलन्सिंग शिकवणारी आणि पळणाऱ्याच्या वेगाशी बरोबरी करणारी लंगडी. माने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशा है, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशा है. जानेवारी महिन्यातला पहिला सण म्हणजे संक्रांत आणि संक्रांत म्हणलं की पतंगाचा खेळ आणि काटाकाटीची मजा वेगळीच. काळ बदलला, खेळ बदलला, कसोटी असो वा आयपीएल, क्रिकेटची क्रेज सगळ्यांनाच. लहानपणी बादलीत नेम धरून बॉल टाकण्यापासून ते उंच उंच उडी मारून बास्केटमध्ये बॉल टाकणे म्हणजे बास्केटबॉल. जाणीवपूर्वक हाताचा वापर न करता वेगाने पळून पायाने बॉल मारून अचूक गोल करणारा फुटबॉल.
is Africa. Zamina mina, eh eh, waka waka, eh eh, zamina mina. नवनवीन साधनांच्या मदतीने वेगवेगळे खेळ उदयास आले. आपल्यातील प्रत्येकानेच खेळलेलं बॅडमिंटन देखील त्यातलंच. ढल गया दिन हो गई शाम जाने दो जाना है. ढल गया दिन हो गई शाम जाने दो. रिदम, कोऑर्डिनेशन आणि एकत्रित ठेका धरायला शिकवणारा नवरात्रीत हमखास खेळला जाणारा रंगीबेरंगी टिपऱ्यांचा खेळ आणि दांडिया नृत्य. खेळाडूंना इच्छाशक्ती, सहनशक्ती आणि अलर्टनेस शिकवणारा आणि त्यांच्या मनगटातील ताकद दाखवणारा खेळ बॉक्सिंग. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 दंगल. अर्जुन आणि द्रोणाचार्यांची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत असेल. एकाग्रतेने अचूक नेम साधायला शिकवणारा धनुष्यबाण. क्या जमीन और आसमान पाएगा जो लक्ष्य है तेरा. लक्ष्य था हर हाल में पाना. वेगा बरोबरच मनावरही नियंत्रण ठेवणाऱ्या विविध प्रकारच्या असंख्य गाड्या आणि त्यांचं रेसिंग. यात सगळ्यात तंत्रज्ञान आलं. खेळाचं स्वरूप बदललं पण त्यातली स्फूर्ती नाही. योग्य वापराने या बदलाचा परिणाम सकारात्मक करण्याची आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी. कारण खेळ कौटुंबिक एकोपा, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि बौद्धिक चातुर्य, जिंकण्याचे समाधान आणि हरले तरी खिलाडू वृत्ती शिकवणारे खेळच.